बातमी जी प्रभाव पाडेल। पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव सवराते यांचे वडील हरिहरराव चंद्रोजी सवराते यांचं वृद्धापकाळाने वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या जाण्याने पूर्णा तालुक्यासह परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते। त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी म्हणजे आलेगाव सवराते येथे आज 4 वाजता पार पडला। अंत्यविधीला पूर्णा परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील राजकीय सामाजिक मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि भावपूर्ण वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला। त्यांच्या पश्चात 3 मुलं एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे। तेव्हा पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव सवराते यांना पितृशोक झालाय। आज पूर्णा तालुक्यातील आलेगाव सवराते येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव हरिहरराव सवराते पाटील यांचे वडील कैलासवासी हरिहरराव चंद्रजी सवराते पाटील यांचं वृद्धापकाळानं आज सकाळी 9च्या सुमारास दुःखद निधन झालेलं आहे। तरी त्यांच्या पश्चात 3 मुलं एक मुलगी नातू सुना भाऊ असा मोठा परिवार असून त्यांच्यावर सायंकाळी 4च्या सुमारास येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नांदेड परभणी हिंगोली व इतर परिसरातील लातूर बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शोकसभा घेण्यात आली। तसेच चुडाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूर्णा तालुका अध्यक्ष शहाजीराव देसाई पाटील, माजी सभापती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बालाजीराव देसाई पाटील, मधुकरराव देसाई पाटील, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा पंचायत समितीचे माजी सदस्य रुस्तुमराव वंजे मामा, तसेच शिवसेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कदम, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोरख पाटील, तसेच पूर्णा पंचायत समितीचे सभापती अशोकराव बोखारे, तसेच व्यंकटराव देसाई माजी सभापती, तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कैलासवासी हरिहरराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी संचालक पूर्णा कारखान्याचे शिवाजीराव सवराते पाटील यांच्या हस्ते मुखाग्नी देण्यात आला आणि शोकसभा घेण्यात आली। यावेळी माजी संचालक शिवाजीराव सवराते पाटील यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून शोकसभा घेण्यात आली। दिनेश कुलकर्णी, युवा राज्य, न्यूज लाईव्ह, परभणी। युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल।